भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट सेल प्रणीत नव भारतीय शिव वाहतूक संघटनेने आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय कामाला लागले असून वायूवेग पथकाद्वारे अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून त्यांच्याकडून दोन लाख अठ्याहत्तर हजारांचा दंड वसूल केला आहे राज्यभरात चालत असलेल्या अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली नाही तर अठ्ठावीस डिसेंबर रोजी आमदार आशीष शेलार आणि भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट सेल प्रणीत नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस निलेश निमाण व रायगड जिल्हा अध्यक्ष संकेत पाटील यांनी दिला होता आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय कामाला लागले असून वायुव्य पथकाद्वारे कळंबोली मॅकडॉनल्ड खालापूर टोलनाका तसेच जुना मुंबई पुणे महामार्गावर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे तपासणी दरम्यान प्रवाशांच्या वैयक्तिक सामानाव्यतिरिक्त बसमधील व्यापारी मालाची अवैध वाहतूक करणाऱ्या एकवीस प्रवासी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये त्यांच्याकडून दोन लाख अठ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून यापुढे सुद्धा सदर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे देण्यात आले आहे त्यामुळे तुर्तास सदर आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संकेत पाटील यांनी सांगितले आहे